समझ आपण जेव्हा तांजय समझ मानता युवराज मी तुम्ही थोडे घरी जन्माला माता पिताच्या मांडीवर तुम्ही लाडाच वाला आपा सेवाचा लाडक्या सुनबाई म्हणून तुम्ही आज आठाटा मटात रायगडावर वावला आमच्या गोरख्या जीवनातील दर्द भरी कहाणी तुम्हाला नाही कळायची आम्हाला जाणाऱ्या वस्तू ठाऊक आहे ते फक्त आपा साहेबाच्या डोळ्याचा धाक आमच्या मनावर कोल आहे त्याच्या ओठावर सुन्न द्राव आमच्या पोटा धजत कलवत आहे त्याचे शत्र त्याचे शासन त्याची रोज उद्रा आग्रह सुटकेची प्रसंगाची याद आली कि अजून रक्त जळ लागत मस्तक फिर लागत पोटाने आतळी तर टटात लागतात एक एक आठ वशाचा कोळा कोळ महाराजाच्या पटपाट रानवनातून उन्हातालातून दिवस रात्र पटाना अजून आमच्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसत आहे अंगात जिवार भरला पायाला टटरो सोडले तरी हुकी जो नाही मध्यरात्री मथुरेला एका ब्राह्मणाच्या घरात भुक्काम पडला मध्यरात्री खलबत सुरू झाली तेव्हा निराली मातला सल्ला देतात महाराज सही सलाह सुटत असेल तर युवराजाला इतर मार्ग टाकून दौड केली पाहिजे आज माझ घरा किलानी यो तळमळ पडलेला पोर ते शब्द ऐकतो आणि झटपटा तसा नुटून बाहेर धावतो महाराजाच्या कमेला मिठी घालून तो दीड ओळे मुद्रे अंबारा फोटो आबा साहेब शब्द बोलले नाही कमरेची उला हाताची मिठी ते पोलादी बोटाले सडवतात आणि माझ घराकडे बोट टाकवतात चिमुकले मनाला ब्रह्मांड आठवलं शेकडो कोसाची पायपीन भीड टकराय काढायला कोराचे पाय ओसरीवरून माझ घरात जाईल तो पांगळे होतात महाराज त्या रात्री निघून जातात ना भेटत ना बोलता युवराज मी एका सांगतो आम्ही आपल्या पुत्राशी असे वागतो तर आपण सभांना कशी गेले असते महाराज छत्रपती आहे हे ना मनावाला बजावणार ना हे पछाड शांतपणाचे बोल आम्ही आमच्या दुखऱ्या मनाला कंत सुनाला आहे पण समजून पटत नाही आज कुठेतरी खोलवर तडा गेला आहे तो समजत नाही बोलायला नको होता त्या आम्ही बोलून गेलो पण पुन्हा महाराजाच्या मायेच्या गोष्टी तुम्ही आम्हाला पोसावला का कदाचित आम्हीच कर कदाचित कसून कुणाचीच नसेल कदाचित आम्हा साहेबाच्या पोटी आम जन्म देतात इतर कसून घडली असेल आम्ही आमच्या जन्माचे मालिक असतो तर झोपडीचा जन्मही आम्ही खुशीर पसंत केला असता मग दिव्याच्या संगे आम्ही देखील महाराजांचे भक्त झालो असतो आणि दीड खडास पडे महाराजाच्या पराक्रमाची गाथा झाली असती मग आमच्या तोडक्या पराक्रमाला देखील झोपडीच्या माता पितांना स्मरण ठेकण्यात आलं असत निदान घडघडी महाराजाची थोरवी आम्हाला येतात असं अशी कोणी हिणवत सांगितली असती पतो पदी आमच्या खुले वड्याचे चटके सगळे सोरंदर आज आम्हाला दिले असती आज आमच्या पाठीशी हेलावत आहे प्रचंड महासागर आणि आम्ही